ईव्हीएम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागते, त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर येणाऱ्या विधानसभामध्ये निवडणूक घेण्यात याव्या यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात व ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येथील संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. युरोपमधील अनेक देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर होत आहे. मशीनमध्ये तांत्रिक अडचण येत असल्यामुळे त्या ठिकाणी मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहे. निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार देण्यात आल्या मात्र आयोगाचे दुर्लक्ष होत असल्याने विविध पक्षांचा ईव्हीएम विरोधात महामोर्चा निघणार होता. याच अनुषंगाने काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, सुरेश चिंचोळकर, ललित जैन, सिकंदर शहा, वैशाली सवाई आदी नेते सहभागी झाले होते. त्यांना अनेक सूचना करून लोकसभा इलेक्शनच्या अगोदर आणि त्यानंतर अनेक सूचना करून की बॅलेट पेपर हा बंद करा, कारण ज्या जर्मनी किंवा ज्या देशांनी हे इलेक्शन ईव्हीएम मशीनवर आणलेलं आहे ते ईव्हीएम मशीनच्या तांत्रिक दोष आणि ते कसे हॅक केलं जाते त्याचे अनेक पुरावे सादर करून हे ईव्हीएम मशीन बंद केलं जात नाही. बॅलेट पेपर हे आणा यासाठी निवडणूक आयोगाने अनेक सूचना केलेल्या आहेत, त्याचे अनेक पुरावे सादर केलेले आहेत. कारण या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये जेवढा काही जनआदेश काँग्रेसच्या बाजूने असेल किंवा इतर पक्षाच्या बाजूने असेल तो न दिसता निव्वळ भाजपच्या माध्यमातून ते दिसत आहे आणि अनेक लोकांनी तक्रार केली आहे, व्यक्तिगत तक्रारी केलेल्या आहेत, उमेदवारांनी तक्रार केलेल्या आहे, तरी पण निवडणूक आयोग हे ईव्हीएम मशीन बंद करत नाही आहे. या संपूर्ण जगामध्ये जे प्रगतशील देश असेल, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल, याच्यामध्ये कुठेही ज्यांनी सुरुवात केली ईव्हीएम मशीनची त्यांनी सुद्धा ईव्हीएम मशीन बंद केलेले आहे आणि त्यांनी बॅलेट पेपरचे इलेक्शन हे सुरू केलेलं आहे. सार्वजनिक निवडणुका या जनतेच्या हिताच्या असतात, जनतेच्या मताने व्हायला पाहिजे, जनतेच्या निर्देशाने व्हायला पाहिजे. हे असताना सुद्धा निवडणूक आयोग हे ईव्हीएम मशीन बंद आहे आणि बॅलेट पेपर सुरू करत नाही आहे, कारण इथं जे जे हॅक केल्याचे अनेक उदाहरणं दिलेली आहेत, हायकोर्टात गेले, पण हायकोर्ट सुद्धा हे मान्य करत नाही की ईव्हीएम मशीन बंद करत नाही. तर आमची सर्वांची मागणी अशी आहे सर्व पक्षाच्या वतीने की ईव्हीएम मशीन हे बंद करावं आणि बॅलेट पेपरवरच येणारे जे विधानसभा निवडणूक आहे ते व्हायला पाहिजे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाच्या वतीने 21 ऑगस्टला एक महामोर्चा निघणार आहे, जेणेकरून ईव्हीएम मशीन बंद व्हावी आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन सुरू व्हावं, कारण हा जनतेचा आग्रह आहे, जनतेचा सूचना आहे, या मान्य करायला पाहिजे. त्या लोकशाही जर आबाधी ठेवायची असेल तर जनतेचं हित आणि जनतेचं सूचना मान्य करणे गरजेचं आहे. एवढंच मी नम्र निवेदन निवडणूक आयोगाकडे करतो. आज काय केलं तुम्ही?